इथे प्रज्योतला हार्ट बीट ऐकायचंय, सो ऐकत आहे तो. कसं करलंय? धक 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 कशासारखा? पाणी पिले नाही तर तसं होते बघा. हा कस तू काहीतरी म्हणलं की दगड धक धक कसा कसं वाटतंय? दगड नाचते तसं ते तसं झालंय. कुठं ते? पोटात. पोटात? नाही ते हार्ट मध्ये असते. ते हार्ट असते. तुझं होतंय का बघा? तुझं होत असते. सगळ्यांचं होत असते. तुझं ऐकला तिथं असते का हार्ट? नसते. कुठं असते? येत नसते. कुठं? पाजूच असते ना. शांत कप असं ऐकू येतो. घड्याळाच थकल्यावर येत त्याच थकतय ना तस. जसं थकत दमल्यावर पळल्यावर कसं होत? तर पळून झाल्यावर जोरात ऐकू येतात त्याला. होत आहे का? काय केला तू? थकला म्हणून पाणी पिला? प्रत्युषा पोटात असताना पासून त्याचा दादा म्हणजे तिला खूप छान वाटतो. काय माहिती तिला काय वाटतो, पण खूप त्याला बघत असती, निरीक्षण करती. आणि त्याच्यासारखं आत्ता तर ना पूर्ण तिच्या त्याच्यासारखंच वागत आहे ती. आणि 2 वर्षानंतर आगाऊपणा करायला चालू केला होता, तर ती आत्ताच म्हणजे त्याचं बघून खूप आगाव झालेली आहे. खूप म्हणजे हुशार आहे ती प्रत्येक गोष्टीत, की हे भांडल्यानंतर मिळतो म्हणून. आणि हा प्रज्योत बायसिकल शिकल्यानंतर 3रा दिवसाचा व्हिडिओ आहे. काही गोष्टीमध्ये असं कळून येतं प्रज्योत आणि प्रत्युषा दोघं मुलगा आणि मुलगी झाल्यामुळे, तर मुलांना मुलांचे गुण असतातच ते. आणि आम्ही कितीही शिकवा म्हणजे हे करू नये, तरी पण ते काही गुण मुलांचे असतातच. आणि मुली जसं आता कॅमेऱ्याला बघितल्यावर वगैरे प्रत्युषा लवकरच हसायला लागली, किंवा बांगडी मेकअप ह्याचं इंटरेस्ट जास्त आहे प्रत्युषाला. बनाना काय आहे? अजून एकदा म्हण बघू काय ते. बनाना. बनाना, ओनली बनाना. वन टाइम नाना म्हण बघू. बनाना. इंजिनियर आहे? मेकॅनिक इंजिनियर आहे बघ तू. हा रे, झालं रिपेअर झालं का? तर इथे त्याला खूप म्हणजे कुत्र्यांना बघून वगैरे वाटायचं की मला पण तसं फिरवायला पाहिजे. मग त्याचा तो नकली खेळायचा, टॉय घेऊन फिरायचा, आणि इथे चान्स भेटला होता. तर पहा या व्हिडिओमध्ये बघून वाटतं ना की खोडकरपणा असतो मुलांमध्ये.